पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्याच्या हट्टापायी पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट या मार्गीचे लोकार्पण रखडले आहे. पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौरा रद्द झाल्याने मेट्रो मार्गाचे लोकार्पण पुन्हा एकदा रखडते की काय ही भीती पुणेकरांना सतावत आहे. जनतेच्या पैशातून तयार करण्यात आलेली मेट्रो मार्गिका तयार असूनही कोणा एका व्यक्तीच्या हट्टासाठी ती वापराविना पडून राहणे हा जनतेच्या पैशांचा अपव्यय आहे असे म्हणत महाविकास आघाडीने आज जिल्हा न्यायालय येथे आंदोलन केलं आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेले उद्घाटन आहेत. आज पुणे शहरामध्ये काँग्रेसने पुण्याचा डीपी केला मेट्रोचा आणि याच्या केले असताना याच्यामध्ये जनतेचा पैसा हा कर रूपाने गेला नाही पाहिजे, कधी जाहिरात बाजी नाही केली आणि काम करत राहिले. पण 16, 18, 22, 23 आणि 24 पाच वेळा टप्प्याटप्प्याच्या उदयनांना पंतप्रधान येतात. मग पंतप्रधान आता आचारसंहिता करावं लागेल देशातल्या नागरिकांना की पंतप्रधानांनी कुठली उद्घाटनं केली पाहिजेत. डोळ्यासमोर निवडणूक ठेवून काल करोडो रुपयाचा जनतेचा पैसा पाण्यामध्ये घालवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमचं हेच म्हणणं की काल उद्घाटन जर होणार नसेल तर केबिन मधून 29 लाख कालच करायला पण होतं. आज आम्ही आंदोलन जाहीर केलं संविधानाला अनुसरून ज्या लोकशाहीमध्ये जे जे करता येईल ते पुणेकरांसाठी आम्ही महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आमचं हेच म्हणणं आहे की पुणेकरांना वेटीस न धरता आजच्यातच ही चालू झाली पाहिजे होती. पण पोलिसांचं प्रेशर, प्रशासनावर असलेलं पंतप्रधानांचं प्रेशर याच्यामुळे आज त्यांनी चालू नाही केले. पण त्यांचे अधिकारी आज आमच्या सगळ्या अध्यक्षांना भेटलेत आणि त्यांनी कबूल केलं की 29 तारखेला कोणी येऊ ना येऊ तुम्हाला पुणेकरांना आम्ही मेट्रो देऊ आणि आम्ही त्यांच्या शब्दाला मान देऊन आजचं आंदोलन थांबवलेलं. परंतु ते आंदोलन थांबलेलं नाही, 29 तारखेला नाही झालं. तर प्रशांत जगताप ज्याप्रमाणे म्हणले की लाखो पुणेकर घुसू आणि त्यांना रस्त्यावर आणू. दादा काय सांगाल तुम्ही आंदोलन केले आज आणि या ठिकाणी बघा कालच्या चिखलामध्ये पुणेकर मोदींची सभा होणार नाही. या पोटी 4 कोटी रुपये खर्च केलेली कालची सभा होऊ शकली नाही म्हणून कालचं मेट्रोचं उद्घाटन या ठिकाणी रद्द करण्यात आलं. मुळात हा पुणेकरांचा अवमान आहे. जी मेट्रो 3 वर्ष उशिरा चालू होतीये ती मेट्रो फक्त मोदीजींना त्यांचे एकूणच बाष्पळ गप्पांकरता भाषणाला व्यासपीठ मिळालं नाही म्हणून जर रद्द करण्यात येत असेल तर हा पुणेकरांचा अवमान आहे. पुणेकरांच्या टॅक्सच्या पैशाचा अपव्यय आहे. ही मेट्रो काही मोदींच्या खिशातल्या पैशातून चालू होत नाही तर पुणेकरांच्या टॅक्स रुपी पैशातून चालू होते. त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही म्हणून आज महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मेट्रोच्या दरावर आंदोलन करण्यात आलं होतं. आम्ही पुणेकर ज्येष्ठ नागरिका जास्ती ते उद्घाटन केलेलं आहे, आमच्या दृष्टीने उद्घाटन झालेलं आहे. पण पुण्याच्या मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाहीरपणे कबुली दिलेली आहे की 29 तारखेला मोदी आजारी पडले काय परदेशी गेले काय पुण्याची मेट्रो 29 तारखेला दुपारी धावलेली दिसेल. त्याच्यामुळे पुणे पोलिसांचा सन्मान राखत आम्ही हे आंदोलन आता स्थगित केलेलं आहे. पण हे आंदोलन संपलेलं नाही. 29 तारखेला जर मेट्रो चालू झाली नाही तर लाखो पुणेकरांना घुसून घेऊन आम्ही आतमध्ये घुसू आणि ती नका मेट्रो नक्की चालू. पण या ठिकाणी बांगलादेशचा नागरिक काय भारताचा नागरिक काय या ठिकाणी त्याच्यावर अन्याय होत असेल
तो त्या ठिकाणी या ठिकाणी सरकारी यंत्रणांना न जुमानता आतमध्ये घुसतो हे चित्र या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. तुमच्यात दम नाही तर आमच्यात दम आहे. आम्ही मेट्रो सुरू करून दाखवतो. फक्त एक टेक्निशियन द्या, ड्रायव्हर द्या, आम्ही या ठिकाणी मेट्रो आम्ही सुरू करून दाखवतो. मेट्रो आमच्या हक्काची आहे, आमच्या पैशाची आहे, ती सुरू झाली पाहिजे. या ठिकाणी आमची मागणी आहे. मी पुण्यात सिंहगड रोडला राहतो. मी आता पीएमटीच्या बसने सिव्हिल कोर्टच्या स्टॉप पर्यंत आलो आणि इथून मला आता स्वारगेटला जायचं होतं. तर स्वारगेटला जाण्यासाठी गेलो तर ते म्हणे उद्घाटन झालेलं नाही. म्हटलं काल ते ठरलं होतं आपलं उद्घाटन जाण्याचं. तर केलं असतं तर मी आता लगेच नवीन मेट्रोचा आनंद घेतला असता आणि सोयी. कारण का आता पीएमटी जे बसलं मी आलो इतकी गर्दी मी उभं राहून आलेलो आहे. तर सगळ्या ज्येष्ठ नागरिक, बाल आबाल वृद्ध, मुलांच्या शाळेत जाणं वगैरे याच्याकरता मेट्रोची सोय केली. पण जर उद्घाटनाअभावी ती जर आज मला सोय मिळाली नाही याच मला खंत वाटत. काय नाही, मी पीएमटीच्या पासून उभा आलो. सिव्हिल कोर्टचं तिकीट काढलं पण इथून जायचं होतं मला स्वारगेटला. स्वारगेट इथून पाहू म्हटलं सिव्हिल कोर्ट मधून. ते म्हणे आमचं उद्घाटनही झालं तेवढं तिथे आंदोलन वगैरे चालू होते पाहिलं. आता ठीक आहे, मी ते एक ज्येष्ठ नागरिक आहे, मला काय कुठल्या पक्षाची घेणं देणं नाही. पण आमची सोय लवकरात लवकर करावी. तयार आहे, फक्त मोदींची वेळ मिळाली नाही म्हणून असं उद्घाटन थांबलं. नाही, मोदींनी याच्यावर पैसा दिला असेल सेंट्रल गव्हर्नमेंटने, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, त्याबद्दल वाद नाही. पण जर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आम्हाला थांबावं लागत असेल तर हे मला काही बरोबर वाटत नाही. कारण एक तर पुण्यामध्ये आता मी आलो पीएमटीला खूप गर्दी, ओला उबरचे एवढे पैसे लोक देऊ शकत नाही आणि त्याच्यातून जर कधी ही सोय झाली तर फार बरं होईल. उद्घाटना वाचून थांबवणं हे मला काही संयुक्त वाटत नाही. तुम्हाला वाटलं असतं तर एखाद्या ज्येष्ठ नागरिक किंवा एखादा कोणी चांगला माणसाकडून आजही उद्घाटन करू शकले असत तर काय झालं नाही. मग आज ही मंडळी आली होती ना, नोट दिलेली आहे की 29 तारखेला मेट्रो सुरू होणार आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट आणि स्वारगेट ते डिस्ट्रिक्ट कोर्ट या दोन्ही मार्गावर जे आहे मेट्रो सुरू होणार आहे आणि प्रवासी लगेचच उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवास करू शकणार आहेत. त्याचबरोबर स्वारगेट ते कात्रज हा जो मार्ग आहे त्याचं भूमिपूजन देखील होणार आहे. ते माननीय पंतप्रधान जे व्हिडिओ लिंकद्वारे करणार आहे त्याच्यामुळे 29 तारखेला 100% पुणेकर डिस्ट्रिक्ट कोर्ट ते स्वारगेट असा प्रवास करू शकतील. आज काय कारण होईल प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट बघता त्याचं असेसमेंट चाललेली आहे. किती खर्च आहे तुम्हाला म्हटलं की उद्घाटन झालं की त्याच्यानंतर लगेच जे आहे 100 कोटी प्रवासी प्रवास 100 कोटी सोनन साहेब तुम्ही प्रमुख आहात, तुम्हाला माहिती हवं किती खर्च झाला. प्रोक्युरमेंट डिपार्टमेंट आमचं करतं आहे ते असेस करतं आहे. ऐन वेळेला काही जागा वगैरे बदल झाले होते त्याची सर्वांची कॉस्ट असेस करणं चाललेलं आहे. नाही बघा आता असं असतं काही डिझास्टर आहे, आपण पाऊस पडला आहे, नॅशनल डिझास्टर होतं, ऑरेंज अलर्ट होता, शासनाने देखील हे केलं होतं त्याच्यामुळे प्रवाशांना त्यांना जे सभेला येणार आहे त्यांना त्रास होऊ नये. सभा आपण कॅन्सल करण्यात उद्घाटन करण्यात आलं आहे.